सर जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दलचा वाद जो आहे तो दिसतोय. खरं तर काल परवापर्यंत संविधान बदलाची भाषा करणाऱ्या सगळ्याच विरोधकांची या सगळ्या गोंधळामुळे काय नेमकी प्रतिक्रिया असणार तुमची? खरं म्हणजे रोज एक खोटं बोलायचं आणि त्याचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करायचा हा प्रयत्न इंडिया आघाडीचे नेते आणि जितेंद्र आव्हाड करताय. कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये कुठेही मनुस्मृतीचा कुठलाही श्लोक घेण्याचा विचार देखील महाराष्ट्र सरकारमध्ये कोणी ठेवलेला नाही, तो कधी आलेला नाही, त्या संदर्भात कुठलीही चर्चा नाही. हेच शोधून काढतात, हेच नरेटिव्ह तयार करतात, हेच त्याच्या विरुद्ध आंदोलन करतात. पण जेव्हा माणूस खोटं आंदोलन करतो त्यावेळी तो कशा गोष्टी करतो हे आपण बघितलं. आणि आज या आंदोलनाच्या नादामध्ये, खोटेपणाच्या नादात त्यांनी चक्क भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो फाडण्याचं काम हे त्या ठिकाणी केलंय, त्याचा आम्ही निषेध करतो. आणि ज्या प्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे हे महाराष्ट्र सहन करणार नाही. आणि या खोट्या लोकांचं खोटेपण आम्ही उत्थापन